तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत मल्लेश्वर मंदिराला। हे जे मंदिर आहे उदगीरपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे, परंतु हे मंदिर चाकूर तालुक्यात आहे। चाकूरपासून फक्त 12 ते 14 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। तर चला तर मग आपण ह्या मंदिर पाहूयात। आणि हा व्हिडिओ बघण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण मंदिराला बघूयात। हे जे मंदिर आहे पूर्ण वरती डोंगरावर वसलेलं आहे, आणि डोंगरावर जातेवेळेस रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी, भरगच्च झाडी आहे, आणि या झाडीमधून जातेवेळेस खूप भारी वाटेल तुम्हाला। आपण मंदिराजवळ आलेलोच आहोत। तुम्ही मंदिराचं कळस बघू शकता, आणि आता मंदिराजवळ जाण्यासाठी आपल्याला या पायऱ्या चढून जावे लागतील। चला तर मग बघूयात।
आता आपण मंदिराच्या मधल्या गाभाऱ्यात आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हे मोठे मोठे पिलर्स. तर हे आहे मल्लेश्वरनाथाचं मंदिर आणि हे शिवलिंगाचे पिंड आहे इथे. मित्रांनो, असे समजले जाते की हे जे मंदिर आहे पुरातन काळातील मंदिर आहे आणि दरवर्षी श्रावण महिन्यात सोमवारी दरवर्षी इथे जत्रा भरली जाते. पण यावेळेस श्रावण महिन्यात काही जत्रा होणार नाही असे वाटत आहे, कारण की आपल्याला माहीतच आहे की या महामारी कोरोना सिच्युएशनमुळे जत्रा काही होणार नाही असं वाटत आहे. तर मित्रांनो, तुम्ही एक ना एक दिवस इथे नक्की या, कारण की इथलं जे निसर्ग सौंदर्य आहे तुम्ही पाहून स्तब्ध होतात. कारण की इथं मंदिराच्या आजूबाजूला गार्डनसारखं मैदान आहे आणि इथली हवेची झुळ खूपच मजेशीर आहे. तुम्ही इथे येऊन आपला वेळ घालवू शकता. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, तर हा व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच मित्रांनो.